पण त्यांचा मोठेपणा किती मला सांगतायत की माझ्याकडे तुझ्या फाटतात काहीतरी तू बनव. पप्पी येतो हा खायचं काय चाललंय रोहन. भांडे आमटीमध्ये ना डीप करून खूप छान लागतात. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी मजेत आहात ना? काल आम्ही नाशिकच्या निर्मळ गंगा अॅग्रो टुरिझम फार्म मध्ये स्टे केला होता. ताई जेवण खूप छान होतं बरं का. थँक्यू थँक्यू. आणि या आहेत प्रणिता ताई इकडच्या ओनर आणि हा हे विला जिथे आम्ही काल रात्री स्टे केला होता अजूनही आहोत आम्ही तिथे. तर आधी आपण सगळं विला दाखवूया का ताई? चला चला ताई या. हा आपला 3 बेडरूम हॉलचा विला आहे. हा एक मोठा हॉल आहे इथे आणि इकडे 3 बेडरूम आहेत. अच्छा हा हॉल एसी आहे. सगळ्या रूम ही एसी आहेत इथे आपल्या. हे बाळ पण आहे का सोबत? हो हे बाळ तुमचंच बाळ आहे. हे आमचं बाळ आहे. हा बेडरूम आहे. या आहे बेडरूम. इथे एसी वगैरे सगळं आहे. एसी आहे. हा आहे दुसरा बेडरूम. हा आहे दुसरा बेडरूम. आणि सगळ्या रूम मध्ये कपाट आहे अटॅच्ड. म्हणजे सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा आहे. त्याला बाथरूम अटॅच आहे. हा आहे तिसरा बेडरूम. इथे 2 वेगवेगळे बेड आहेत छोटे. त्याच्यामध्ये पण बाथरूम अटॅच आहे. बाथरूम पण मोठा आहे बरं का. इनडोअर आउटडोअर गेम बरेचसे आहेत आपल्या इथे. बरेचसे आहेत हो. पण भरपूर मोठा आहे ना ताई. हो हो मस्तच आहे. आणि तुम्हाला जर इथं 3 बेडरूम मध्ये 3 कपल राहू शकतात आणि आम्ही एक्स्ट्रा मॅट देतो. जे एक्स्ट्रा असतील ते मॅट टाकून झोपू शकतात इथे. किती जण राहू शकतात? 10 जण ऍक्च्युली व्हिला मध्ये राहू शकतात आपल्या. अच्छा. आणि याचं 10,000 रुपीज रेंट आहे 10 जणांसाठी. अच्छा. आणि त्याच्यात आपण इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट देतो. ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग आहे. आता ब्रेकफास्ट मध्ये काय असणार आहे आम्ही जाणारच आहोत. कळणारच आहे ते. आपण स्विमिंग पूल पाहून घेऊया. या हा बघा इथे आहे हा स्विमिंग पूल. हे लॉन आहे. इथे आम्ही काल रात्री जेवायला बसलो होतो. इथेच इकडनं हा भाग जातो असा गच्चीवरती पायऱ्या. नारळाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. संध्याकाळी खूप छान वाटतं. सकाळी आणि सकाळी आणि संध्याकाळी. आणि सकाळी तुम्हाला माहितीये का आम्ही वॉकसाठी गेलो होतो आणि मोर पण पाहिले. वॉक करता करता मोर बघायला गेलो. वॉक करता करता मोर बघायला मिळाले आपल्याला. आणि आता आम्ही संध्याकाळी लोटस गार्डनला जाणार आहोत. तिथे मी कमळाची फुलं पाहणार आहे. चला आता आपण जाऊया ब्रेकफास्ट करायला. चला ताई विला कसा वाटला आपल्याला? छानच आहे. मस्त आहे. लहान मुलांसाठी गार्डन पण आहे इथे. लॉन आहे छोटी. इथे तुम्ही फंक्शन करू शकता. आणि हे शांतता आहे. हो हो फक्त पक्ष्यांचा किलबिल. ताई आता आपण चला नाश्त्याला बसायचं. व्हरायटीचा मेनू असतो. खूप जास्त मेनू आहे. मिसळ आहे. मिसळ मध्ये गावठी मटकी असते, शेव असते, पाव ही तर्ली हा साधा रस्सा, गुलाबजाम, कांदा, दही आणि पापड. हा उत्तप्पा बरोबर चटणी आणि सांबार. मुग भजी आहे इथं, बटाटा वडा, इडली, कांदा भजी आणि आमची स्पेशल ही कोथंबीर वडी. अच्छा. आणि मसाला डोसा. प्लेन स्पेशल मसाला डोसा. स्पेशल मसाला डोसा. ताई येणाऱ्या सगळ्या गेस्ट साठी हाच मेनू? हाच मेनू असतो. स्पेशल नाही नाही सगळ्यांसाठी हाच मेनू असतो. जे आपल्या इथे व्हिला मध्ये राहायला येतात गेस्ट त्यांच्यासाठी हा ब्रेकफास्ट सगळा फ्री असतो. अच्छा. कॉम्प्लिमेंटरी देतो आपण त्यांना. तर तुम्ही पाहिलं दादा ताईने सांगितलं तुम्हाला काय काय मेनू आहे. तो वडे पहा कसे आहेत. मस्त वडे हे जरा वेगळे आहेत आपल्याकडच्या पेक्षा. म्हणजे त्याचं कोटिंगच वेगळं दिसतंय. छान आहेत वडे. हो वडे मस्तच आहे. आणि मला मिसळमध्ये ना मटकी असली ना की जास्त आवडते. वा छान मजा आली. आणि खूप असे झणझणीत नाही. आपल्याकडे जी मिसळ आहे ना ती आपण झणझणीत बनवत नाही. कोणी डिमांड वरती सांगितलं तर त्यांना आपण झणझणीत मिसळ बनवून देतो. ओवीने सुरुवात केली आहे बरं का ऑलरेडी. ओवी कसा वाटला वडा तुला? आवडला? कोथिंबीर वडी इकडची स्पेशल. सुपर्ब आहे. थँक्यू. खूप टेस्टी आहे. जेव्हा स्ट्रॉबेरीचा सीजन असतो तेव्हा फ्रेश स्ट्रॉबेरी लस्की देतो. आपण मँगोच्या सीजनमध्ये डिमांडवरती मँगो लस्सी असते.
आपण फ्रेश देतो, आपण ते क्रश वापरत. अच्छा, ते टाक मसाला छाछ. मसाला छाछ चला. आता ओवी रंजिताताई आपण बर्ड्स बघायला जाऊया. ओके ओवी, ब्रेकफास्ट कसा छान होता ना? आवडला तुला? कोणता बर्ड बघणार? बोलणारा बर्ड बघायचा. नाश्ता पण छान होता ताई. हो हो, थँक्यू ओवी. आता आपण इथलं नाशिकचं हे फर्स्ट बर्ड पार्क आणि अॅनिमल पार्क आहे. इथं आपल्याकडे फी स्ट्रक्चर काय माहिती का? एंट्री फी आपण 40 रुपीज घेतो 10 वर्षाखालील जे मुलं असतील किंवा मुली असतील त्यांचे, आणि बाकी सगळ्यांची आपल्याकडे 60 रुपीज एंट्री फी आहे. आपण इथंच मुलांना किंवा सगळ्यांना बर्डला फीड करायला, त्याचं बर्ड फीड असतं. याच्यात कॅरेट आहे, चणे असतात, बीट असतं, कॉर्न असतं, हे सगळं आहे. हे आपण 10 रुपीजला ही वाटी देतो. आणि आपल्याकडे एक केज आहे, त्याच्यामध्ये टेम बर्ड्स आहेत. त्या टेम बर्ड्स बरोबर आपण त्यांना फोटो काढू देतो. 10 ते 12 बर्ड्स आहेत, सगळे टेम बर्ड्स. त्याच्यासाठी आपण 80 रुपीज घेतो. चला आपण बर्ड पार्कला जाऊ. म्हणजे आपल्याला 60 रुपयामध्ये ऑलमोस्ट सगळे बर्ड्स पाहायला मिळतात. आपल्याकडे किती बर्ड आहेत? आपल्याकडे 70 स्पेसिसचे 3000 बर्ड्स आहेत. म्हणजे ओवी, कोणी आलं फिरायला तर 60 रुपयामध्ये 3000 पक्षी पाहायला मिळणार आहेत. हो, आता हे बघ, आपल्याकडे इथं आपण रॅबिट्स बरोबर बनी बरोबर खेळणार आहोत. ये ए वा, अरे वा, चलो चलो चलो, ये ए बाबू, खाऊ का खाऊ का बाबू. हा बट बट, हा बघ मोठा आला ओ, हा बघ मोठा आला. खा बाबू खा. बघ खायला लागला, बघ खातोय, बघ भूक लागली. त्याचं जेवण झालंय आता. हे बघा ना, इथं वरती केज, याच्यावरती पर्च वरती बसल्यात बघ दोघी, मेल फिमेल दोघ जण आहेत. अच्छा, हे बघ किती शांत बसलेले आहेत. त्यांचं नाव जरी रेड असलं तरी कलर रेड नाहीये, कलरफुल आहे. हे कनूर फॅमिलीतले बर्ड आहेत. आपल्याकडे कनूर फॅमिलीतले 8 टाईपचे बर्ड आहेत. अच्छा, त्यातला हा सनकनूर आहे. अरे वा, अजून हा ग सार काढून टाकतात ते बघ. ओबी यांनी बघ कसं ते सनफ्लॉवर सीड असते ना, सीडचं आतलं खाऊन घेतलं आणि बाहेरचं साल सगळं काढून टाकलं. ते सेनेगल पार आहेत. हा काय, दोन दोन आहेत. हा, याच्यातही मॉंग पॅरेट मध्ये 7 व्हरायटीज आहेत. अच्छा, ओ ओ नाही नाही, चावायचं नाही. हा ब्ल्यू मॉंग आहे. हा कसा एकटाच चाललाय हा, जो हा मकाऊ ब्रीड मधला सर्वात स्मॉल स्पेसिस. मकाऊतला सर्वात मोठा मकाऊ म्हणजे तो हायकिंथ मकाऊ असतो, पूर्णपणे व्हायलेट कलरचा. इथं बघ टर्टल आहे. बघ टर्टल बघ किती मोठे आहेत. टर्टल काय करतं, टर्टल पाण्यात आणि जमिनीत आणि जमिनीत दोन्ही ठिकाणी राहतात ना. हे काय माहिती ना त्याला, त्याचं काय म्हणता याला, इट्स अ शेल ऑफ अ टर्टल. अँड व्हॉट्स द यूज ऑफ शेल? ते त्यांना जेव्हा ना कोणी त्याच्यावरती हमला करत असतो तेव्हा ते मध्ये जातात, त्याच्याने कोणी त्याला काही करू नाही शकत आणि प्रोटेक्ट होतं ना. हां, जेव्हा त्यांना एनिमी दिसतो तेव्हा ते शेल मध्ये जातात आणि प्रोटेक्शन करतात. टर्टल पाणी आणि पाण्यामध्ये जास्त राहू शकतो. जास्त पाण्यामध्ये राहतं आणि जमिनीमध्ये सुद्धा राहतं. हो, दे आर सो बिग ना. आणि ज्यांनी त्यांचे पिस असे फुलवले आहेत ना, ते सगळे मेल आहेत. आणि ज्यांचे पिस नाही आहेत त्या सगळ्या फिमेल आहेत. बघितलं तू तसे ओरडता बघ, ज्यांच्या मान डोक्या मान्यावरती असा येत आहे ना.
पुलिस कॅप. आपल्या कोंबडी सारख्याच दिसतात. कोंबडीच आहे, फॅन्सी कोंबड्या आहेत. अच्छा, फक्त डोक्यावरती तुरा त्यांचा एकदम असा कॅप सारखा आहे. ओके, फॅन्सी कोंबड्या. ते बघतायत हा कसे कोण आले हे. एक एक नाणा कसं उचलतायत. हे दोघं मारामारी नाही करत पण अशी बात आहे ना. हे इथे 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 आहे इथे आहे इथे आहे हे घेत हे बघ त्यांचं त्यांचं खात आहे ते बघ. फिशंट हे चायनीज बर्ड आहेत. ही फिशंट फॅमिलीचे आपल्याकडे सात स्पेसिस आहेत. सात स्पेसिस मध्ये हा बघ बेटा, हा एकदम कलरफुल आहे. याचा कलर कुठला आहे? रेड आणि गोल्डन आहे ना. हो, रेड गोल्डन. मग याचा हा रेड गोल्डन फिशंट. याच्यातच येलो गोल्डन फिशंट आपल्याकडे अजून एक आहे. आपल्याकडे व्हाईट फिशंट आहे, आपल्याकडे सिल्वर फिशंट आहे. आपल्याकडे मोस्ट ब्युटिफुल फिशंट या फॅमिली मध्ये जो असतो तो लेडी एमरेस्ट, तो सुद्धा फिशंट आहे. हॅलो हॅलो, फोटो काढतो. हिचं नाव ओवी आहे. सकाळी तर चुरुचुरू बोलत होता, आता घाबरला वाटत सगळ्यांना बघून. परफेक्ट. ओहो राजू, पण हा काय करू शकतो रे. वाव, फोटो काय फोटो. हा तो वळतोय वळतोय फळाला तिकडे. तुझ्या खांद्यावर रुबी आहे. हा बाई यू, काय हवंय तुला. बोलली होती, बोलली होवी. इतकी घाबरली तू, तेवढं बोलला. वाव लॉरी, ये लॉरी. अरे वा, काय झालं तू सकाळी माझ्याशी एवढा बोलत होतास, आता का नाही बोलत? घाबरलास का तू? ओ वाव. अच्छा, हा कोको. हा बोलला बोलला. सकाळी किती बोलत, तू काय करते? तू फोटो काढते असं सगळं बोलत होता. राजू खूप शांत आहे, एकदम शांत बसलेला असतो. कोको पण शांत आहे. थांब एक मिनिट, मी तुला राजूशी खेळून दाखवतो, म्हणजे तुझा फिअर जाईल. चल राजू, चल चल चल. अरे वा पप्पी येतो. हा खायचं काय चाललंय रोहन? काय चाललंय काहीतरी तुम्हाला काही कळत नाहीये. बापरे डेंजर दिसतोय पण. नाही काय नाही, तुझा असं बघतोय ना. किती स्माईल दे. अच्छा, मला वरत असल्याचं चांबडच वाटत, प्लास्टिकच आहे. नाव काय करू? हॅमस्टर. हॅमस्टर मला दे. हॅमस्टर हे पण ही ओवी आहे. ओवीला बोल. हाय ओवी. अरे 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 कुठे चालला? अरे 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 हाय, एकदम मस्त आहे. हा ना, जा या दीदीच्या कुशीत जा. हा माझ्या कुशीत नाही आलं जायचं, बाहेर इथे ये, माझ्या कुशीत ये. मम्मा याच्यावरती ठेवून यायला. तो शांत नाही बसत बेटा. शांत का नाही बसत माझ्यासारखं? अरे वरती नको चरू. चरू नको रे हॅमस्टर. ओवीच्या डोक्यावरती चढ. धर हॅमस्टर. हॅमस्टर धर ओवीच्या डोक्यावरच चढ. तू धर ज्यामध्ये सुसुका डोक्यावर. सुसुकार सुसुकार हॅमस्टर डोक्यावर सुसुकार ओवीच्या. माझ्या डोक्यावरून खाली आहे ना.
चला आता मी सीट घेतले ताईंची, आता मी बसते करायला. ट्राय करते, मी पहिल्यांदा बनवते बाबा. पुरणपोळी येते बनवता, ही खापर पोळी तरी फर्स्ट टाइम ट्राय करते. आम्ही आलेलो आहोत ताईंच्याकडे आणि खापर पोळ्या बनवते. आणि आता ताई म्हणतात मला अजून एक बनवून बघ, तू बनवून बनवून शिकशील. पण त्यांचा मोठेपणा की ते मला सांगतायत की माझ्या एवढ्या तुझ्या फाटतात नाही तरी तू बनव. म्हणजे मला असं वाटते का मी इथून घरी जाताना खापर पोळी बनवायची शिकूनच जाणार आहे, आणि घरी गेली का आमच्या आईना बनवूनच देणार आहे खापर पोळी. थँक्यू हा तुम्ही मला एवढा चान्स दिलात बनवण्यासाठी खरंच. ताई तुम्हाला आज पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक आवडतो म्हणून मांडे बनवलेले आहेत. मांडे आहे, आमरस आहे, सार आहे, राईस आहे, हे नागलीचा पापड आहे, हा कुरडई आहे आणि हे भजे आहे. आजचा मेनू एकदम खास आहे. हो, मग आपल्याकडे जेवढे गेस्ट असतात त्यांच्यासाठी असा मेनू असतो. तयार हा मेनू असतो, पण हा चार्जेबल मेनू आहे. सकाळचा ब्रेकफास्ट जो असतो तोच आपल्याकडे इन्क्लुडिंग असतो पॅकेजमध्ये. पॅकेजमध्ये अच्छा, तिथे आपण ग्रुपने येऊ शकता नाही तर सिंगल फॅमिली पण येऊ शकतो. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्यामुळे स्कूल पिकनिक किंवा समर कॅम्प असतात तेही आपल्याकडे येतात. मंडळी नक्की या आणि आता मुलांना घेऊन या, कारण की मुलांना ना जे आपण वेगवेगळे पक्षी दाखवतो त्यांच्या चेहऱ्याचा आनंद काही वेगळाच असतो. पक्ष्यांना फीड करायला मिळतं, त्यांच्यासोबत छान छान फोटो काढायला मिळतात. बोलणारा पक्षी पण बघितला आणि ओवीच्या डोक्यावरती पण पक्षी बसलेला. खूप मज्जा केली ओवीने, हो ना? आणि माझा आवडता, मला त्याला घेऊन जायचं होतं. हॅमस्टर घेऊन जायचं होतं पण तो घेऊन नाही जाऊ शकत ना, म्हणून आम्ही इथेच ठेवला. ठीक आहे म्हणते. तर आता माझं जेवण थंड होते, थोडं थोडंसं जेवण पण घेते. मी सुरुवात तर आमरसपासूनच करणार आहे. हो बेटा, मांडे आहे, आमटी आहे. मांडे तर मला स्वतःलाही बनवायला मिळाले त्याच्यामुळे अजून मजा आली. मी पहिल्यांदा बनवलेत मांडे असे आमटीमध्ये ना डीप करून खूप छान लागत आहे. आमटी एक नंबर आहे. तिला आमटी आवडली हा ताई? ॲक्च्युली आमटीची चव खूप छान आहे, खूप छान झाली आहे. मला पण आवडली. हा ना, तर आता आम्ही जेवण संपवतो मस्त. तुम्ही नक्की या सगळ्यांनी. आणि ताईंचे जे डिटेल्स आहेत, कॉन्टॅक्ट नंबर इकडचा आणि इकडचा ॲड्रेस, हा मी स्क्रीनवरती येतो आहे, सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे. काहीतरी वेगळं पाहायला मिळेल आणि चव पण जेवणाची खूपच छान आहे. ठीक आहे, तर मंडळी आता आम्ही जेवून घेतो आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्या फॅमिलीसोबत या, फ्रेंड्ससोबत या आणि एन्जॉय करा समर वॅकेशन. समर वॅकेशन काय, सगळेच वॅकेशन एन्जॉय करू शकता तुम्ही. चला मंडळी, बाय बाय. ओके, बाय बाय कर, बाय.